नमस्कार. आज शिवव्याख्यानमालेचा हा 11वा भाग 350व्या शिवराज्याभिषेकानिमित्त मिशन आयएसने 365 व्याख्यानांची शिवव्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन माननीय लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांनी केले असून या व्याख्यानमालेचे जे वक्ते आहेत ते वक्ते माननीय प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे हे आहेत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आमचे विद्यार्थी श्री भारत नकासे अचलपूर हे आहेत. आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती आहे. बहुजनांचा राजा म्हणून ज्या शाहू राजांची सर्वत्र ओळख आहे त्यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. नमस्कार. मिशन आयच्या माध्यमातून त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 365 व्याख्यानांच्या या शिवव्याख्यानमालेमध्ये मी डॉक्टर राजेश मिरगे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मिशन आयचे संस्थापक संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर, त्याचप्रमाणे माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांनी मेडिटेशनच्या माध्यमातून धम्म केंद्राच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळावा, त्याचं जीवन सुंदर व्हावं यासाठी त्या या धम्म केंद्राच्या माध्यमातून कार्यरत असतात. मी कमलताईंना विनंती करतो की आजच्या या 11व्या भागाचं आपण प्रास्ताविक करावं. मिशन आयएस अमरावतीद्वारा आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचे चरित्र व विचारांचा हा जागर आणि त्यातील हे 11वे व्याख्यान. आज सुप्रसिद्ध वक्ते व अभ्यासक डॉक्टर राजेश मिरगे सर हे आपल्याशी राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवराय यांचे राज्याभिषेक विचार त्यांचा उत्तरार्ध या विषयावरती आपल्याशी संवाद करणार आहेत. शिवव्याख्यानमाला मिशनचे संचालक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर, प्राध्यापक प्रवीण खांडवे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे मी आभार मानते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुराज्य ते स्वराज्य हा स्वराज्य ते सुराज्य हा प्रवास विस्मयकारक व प्रेरणादायी आहे. महाराजांचे स्वच्छ प्रशासन व त्यांची पार्श्वभूमी त्यांनी तयार केल्यामुळे हे घडून आले. म्हणूनच त्यांच्या स्वराज्याचा पाया हा त्यांच्या स्वराज्याविषयी विचारांचा आहे. त्यांनी संपादित केलेल्या विविध ग्रंथातून तो व्यक्त होतो. याचा आधार घेत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेश मिरगे सर हे आज 10व्या 11व्या भागात छत्रपती शिवरायांचे स्वराज्यविषयक राजनीती संकल्पना याचा उत्तरार्ध या सर्वात संदर्भातले विचार मांडणार आहेत. या कार्याला मी मनस्वी शुभकामना देते आणि पुनश्च एकदा मिशन आय एसचे सगळ्या सहकाऱ्यांचे आभार मानून डॉक्टर राजेश मिरगे सर यांना आपले व्याख्यान करण्यासाठी आपल्या सर्वांचे वतीने पाचारण करते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे मंगल हो. धन्यवाद. धन्यवाद ताई. सर्वांचे मंगल हो ही भावना व्यक्त करताना ताईंनी या व्याख्यानमालेचा उद्देश आणि यासंबंधीची भूमिका काठोळे सरांनी मांडली. मी त्यांचे मनस्वी आभार मानतो. या शिवव्याख्यानमालेमध्ये या 11व्या भागामध्ये प्रवेश करताना राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविषयक अर्थात राजनीतीविषयक विचारांचा आढावा आपण या उत्तरार्धामध्ये घेतो आहे. पूर्वार्धामध्ये आपण शिवाजी महाराजांच्या या विचारांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा घेताना आजच्या या आज तारीख 26 जून 2024 आजची तारीख आहे. 26 जून ही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. आजचा त्यांचा स्मृती दिवस आहे. बंधूंनो लक्षात घ्या की आपण किती
भाग्यवान लोक आहोत की 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी राजांनी या देशामध्ये स्वराज्यविषयक विचारांची मांडणी करून त्यांचं बीजारोपण केलं आणि त्याच विचारांचे वैचारिक वारसदार म्हणून 18व्या शतकात 19व्या शतकामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी कार्य केलं. आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण सातत्यानं एक वाक्य नेहमी आपण म्हणत राहतो की छत्रपती शिवाजी शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. म्हणजे नेमका काय महाराष्ट्र आहे, काय याच्या पाठीमागे भूमिका आहे ह्याही आपण समजून घेतल्या पाहिजेत. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे काय, आधुनिक महाराष्ट्र म्हणजे काय, तर आधुनिक आणि पुरोगामित्व या देशाला देण्यासंबंधीची जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी परंपरा आहे ते पुढे नेण्याचं काम शाहू फुले आंबेडकरांनी 18व्या 19व्या शतकामध्ये केलं आणि आज 21व्या शतकामध्ये या महापुरुषांच्या या आदर्शवादी आणि सुधारणावादी विचारांचा आज जागर करण्याची वेळ आलेली आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 19व्या शतकामध्ये 100-125 वर्षाआधी या देशामध्ये मागासवर्गीयांना न्याय देण्याची प्रथम भूमिका घेतली. एवढंच नव्हे तर शिक्षण हे प्राथमिक शिक्षण सक्तीच्या करण्याच्या संबंधीचा कायदा केला. राजर्षी शाहू महाराजांनी याचबरोबर मागासवर्गीयांसाठी वसतिगृहाची संकल्पना मांडली आणि त्यासोबतच अनेक सामाजिक सुधारणांचा परिपाठ या आपल्या स्वतंत्र कोल्हापूर संस्थानामध्ये मांडण्याचं ऐतिहासिक कार्य केलं. भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या संस्थानिक राजानं अशा प्रकारे सामाजिक सुधारण्याचा विचार मांडावा आणि तो कृतीमध्ये आणण्यासाठी लोकांचा सहभाग त्यात घ्यावा आणि त्याच समकालीन काळातल्या लोकांनी त्यांना विरोध करण्याच्या अनेक घटना घडत असताना सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनी जो सामाजिक संघर्ष केला त्या संघर्षांचा आठव करताना सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यासंबंधीचा पुढाकार घेण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी घेतलेलं आहे. एक लक्षात घ्या, आपण महापुरुष हे कोणत्या जाती धर्माचे नसतात, महापुरुष हे लोककल्याण करणारे मानवतावादी विचारांचे असतात. ही तुमची आमची दुर्बुद्धी आहे की आपण महापुरुषांना वेगवेगळ्या विचारांमध्ये चौकटीत बसवलेलं आहे, त्यांना जाती धर्मांमध्ये वाटलेलं आहे. मला वाटतं ही जी दुर्बुद्धी आहे आपली नष्ट हो आणि या महापुरुषांच्या समतेच्या न्यायाच्या भूमिकेचा पुनरुच्चार करत आपण पुढे जाऊया. बंधूंनो, हीच भूमिका 350 वर्षाआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्याचा आठव गेल्या 11 भागापासून आपण स्वतंत्ररित्या आपण करतो आहोत. हा राज्याभिषेक सोहळा जो होता, मी मागच्या व्याख्यानामध्ये अनेकदा उल्लेख केलेला आहे की हा राज्याभिषेक सोहळा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये ऐतिहासिक क्रांती करणारा असा सोहळा होता. हा राज्याभिषेक सोहळा शिवाजी राजांच्या स्वराज्य ते सुराज्य जो कमलताईनं उल्लेख केलेला आहे त्याचा जागर करणारा, त्याचा बिगुल वाजवणारा होता. आणि या शिवरायांच्या या सर्व मूल्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्याचा जबरदस्त असा परिणाम पुढच्या 350 वर्षाच्या काळावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि परिणामतः आज जो काही सुधारणावादी लोककल्याणकारी महाराष्ट्र आज आपण पाहतो आहो, या सगळ्या महाराष्ट्राचं स्वरूप, याचं बीजारोपण, याची चाहूल जी निर्माण झालेली आहे ती 350 वर्षाआधी झालेली आहे. आणि म्हणून शिवाजी राजांनी जो राज्याभिषेक सोहळा केला होता त्या सोहळ्याच्या पाठीमागे आमच्या माझ्या स्वराज्याला, माझ्या लोकराज्याला अधिकृतता प्राप्त व्हावी, घटनात्मक वैधता प्राप्त व्हावी, त्यासाठी शिवाजी महाराजांनी हा स्वराज्याभिषेक सोहळा घडवून आणला होता. त्यासाठी महाराजांनी चलन, शिवराई, होन वगैरे तयार केलं, शक निर्माण केला, राजमुद्रा धारण केल्या, राजदंड धारण केल्या. या सर्व प्रतिकात्मक ज्या बाजू होता राजा होण्यासाठी, ज्या लोकराजा होण्यासाठी, त्या महाराजांनी धारण केल्यामुळे त्या सगळ्या वेगवेगळ्या शाह्यांच्या राजकारणामध्ये आणि स्वकीयांमधल्या वतनदार जहागीरदारांच्या या वातावरणामध्ये स्वराज्याला एक प्रकारचं रूप प्राप्त होण्यासाठी महाराजांनी हा राज्याभिषेक सोहळा केला. आपण मागील आणि त्यासाठी स्वराज्याचं सुराज्य होण्याकरता एक प्रशासन काय असावं, काय पॉलिसीज असावी या संबंधीचा राजनीती नावाचा ग्रंथ रामचंद्र पंतामात्यांनी तयार केला. आणि राज्याचं प्रशासन चालवण्याची एक प्रमुख चौकट जी असते ती चौकट तयार करण्यात आली. आणि यासमोर एक मुख्य उद्देश होता सामान्य रयतेचं रक्षण. आणि शिवरायांचं जे बिरुद होतं
की हे राज्य रयतेचं राज्य आहे. म्हणजे आजच्या भाषेमध्ये शिवाजी राजांच्या स्वराज्याची टॅगलाईन हे राज्य रयतेचं आहे, सामान्यांचं आहे, म्हणून ही लोकराज्य आहे अशी भूमिका जी होती ती टॅगलाईन शिवाजी राजांनी 350 वर्ष आधी धारण केली होती. मग आजच्या वास्तवामध्ये आपण या टॅगलाईनचा विचार केला पाहिजे, या टॅगलाईनवर आपण चाललं पाहिजे, या टॅगलाईनवर आपण काम केलं पाहिजे. राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा प्रधानमंत्री हे राज्य रयतेचं आहे या बिरुदावर चालला पाहिजे ही भूमिका खरं तर या 350 वर्षानंतर आपण आठव करताना महाराजांचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून कालच्या व्याख्यानामध्ये आपण शिवाजी राजांच्या स्वराज्य नीतीच्या संदर्भामध्ये किंवा राज्यनीतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र धर्म, हिंदवी स्वराज्य, शेतकऱ्यांचं धोरण आणि वतनदारी याबाबत आपण चर्चा केलेली होती पूर्वार्धामध्ये. आणि ही चर्चा आजच्या या उत्तरार्धामध्ये आपण पुढे नेऊया. राज्यव्यवस्थेच्या काही प्रमुख अंगाचा आपण विचार करूया. मित्रो, आपण लक्षात घ्या, शिवाजी राजांचं जे राज्य होतं, स्वराज्य होतं, पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे, तळकोकणातले काही जिल्हे, असं तळकोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडचा काही भाग असं एक छोटंसं राज्य शिवाजी राजांचं होतं. पण देशामध्ये एखादं स्वतंत्र आणि कोणाही बादशाही कृपेवर अवलंबून नसणारं, लोकांनी निर्माण केलेलं, लोकांचं सहभाग असणारं ते स्वराज्य होतं. आणि म्हणूनच हा आलमगीर औरंगजेब सगळे दिल्लीचं तख्त सोडून महाराष्ट्रात या राज्याचा पराभव करण्यासाठी उतरला होता. यावरून तुम्ही लक्षात घ्या राज्याचं किती महत्त्व आहे. मग 350 वर्षाआधी या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळे जे राजे होते त्या राज्याचं मुख्य केंद्र होतं गडकोट किल्ले. आणि माझ्या माहितीप्रमाणे या देशामध्ये 1000-1500 वर्षापर्यंत गडकोट किल्ल्यांचं अत्यंत महत्त्व राज्याच्या बाबतीमध्ये होतं. मग शिवाजी महाराजांचं स्मृतिस्थान, स्वराज्याचा मुख्य बिंदू जर कोणता असेल तर केंद्रबिंदू तर ते गडकोट किल्ले होते. म्हणून असं म्हणतात 360 गडकोट किल्ले शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये होते. पुरंदरच्या तहामध्ये मिर्झाराजे जयसिंगांच्या सोबत जो तह झाला तेव्हा या स्वराज्याचा जवळपास 80% घास घेण्याचं काम या पुरंदरच्या तहामध्ये झालं होतं. आणि त्यानंतर शिवाजीराजे मग आग्र्याला भेटीला गेले आणि पुढचा प्रसंग सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. जेव्हा महाराज आग्र्याहून परत आले तेव्हा स्वराज्यामध्ये काही 30-35 किल्ले उरलेले होते आणि जवळपास 260+ किल्ले हे पुरंदरच्या तहामध्ये जवळपास संपले होते. अशाही स्थितीमध्ये स्वराज्याची पुन्हा नव्यानं उभारणी करण्याचं काम शिवाजीराजांनी केलं होतं. गडकोट किल्ले आणि त्या गडकोट किल्ल्यांच्या अवतीभोवती असणारं स्वराज्य याविषयीचा एक स्वतंत्र भाग आपण करणारच आहोत. पण त्याचा उल्लेख झाला म्हणून मी हा उल्लेख करतो की उदाहरणार्थ रायगड आहे, राजगड आहे, पुरंदर आहे, सिंहगड आहे, प्रतापगड आहे, विजयदुर्ग आहे, वेगवेगळे दुर्ग आहेत. या दुर्गांचा जेव्हा आपण विचार करतो या दुर्गांना छत्रपती शिवाजीराजांचा शिवस्पर्श झालेला आहे. गेल्या 30 वर्षापासून मी गडकोट किल्ल्यांची भटकंती करतो आणि हे भटकंती करताना छत्रपती शिवाजीराजांचं मराठ्यांचं स्वराज्य समजून जर तुम्हाला घ्यायचं असेल माझ्या तरुण मित्रांनो, त्या गडकोट किल्ल्यांना आपण भेटी दिल्या पाहिजेत. आणि त्या गडकोट किल्ल्यावर गेल्यानंतर शिवाजीराजांच्या पदस्पर्शनेच झालेली ती माती आपल्या कपाळाला लावून आपण स्वराज्य नावाचा विचार समजून घेतला पाहिजे. मग गडकोट किल्ले ही अत्यंत महत्त्वाची बाब स्वराज्यामध्ये होती. गडकोट किल्ले जर अधिक प्रभावी असतील, बुलंद असतील तर ते राज्य अधिक बळकट होतं अशा प्रकारची पॉलिसी, अशा प्रकारची नीती 350 वर्षाची होती. शिवाजीराजांचे दृष्टी होती होती की आज ना उद्या हा आलमगीर औरंगजेब होता, स्वतः दिल्लीपती होताच का, आज ना उद्या घेण्यासाठी महाराष्ट्रात उतरेल आणि एका किल्ल्याला लढण्यासाठी जर त्याला 1-1 वर्ष माझ्या मुलाने लावला 360 वर्ष हे गडकोट किल्ले त्याच्या ताब्यात जाणार नाही आणि स्वराज्याचा घेता येणार नाही ही भूमिका होती. स्वराज्याची खरी स्फूर्ती गडकोट किल्ले म्हणजे ज्या राजगडावर शिवाजी 26 वर्ष राहिले आणि स्वराज्याचा आणण्याचा राजगड किल्ला गोनाच्या संस्थानाजवळ 15 किलोमीटर आहे. पण राजगड कमी पडायला त्याचा भूपृष्ठ भाग आहे तेव्हा शिवाजीराजांनी आपली राजधानी महाराष्ट्र स्वराज्याची ही हलवली रायगड किल्ल्यावरती. रायगड किल्ल्यावर किल्ल्याला राज्याभिषेकामुळे अत्यंत ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आणि नंतर आपली राजधानी विशाळावर गेली. विशाळगडा औपचारिक राजधानी होती. विशाळगडावर राजधानी तामिळनाडूच्या जिजी किल्ल्यावरती आपण 8-9 वर्ष आपली राजधानी होती. तिथे राजा महाराजांचं वास्तव्य होतं. या सर्व किल्ल्यांची भट्टी मी स्वतः केलेली आहे. जिजीला मी 2 वर्षापूर्वी गेलो होतो आणि त्या जिंजीच्या तामिळनाडूच्या त्या किल्ल्यामध्ये मी भट्टी करताना तिथे आपली संस्कृती नाही, आपलं खाद्य नाही, अशा स्थितीमध्ये तिथून जिंजीवरून आपल्या स्वराज्याची ऑपरेट करण्याचं काम रामचंद्र पंतामाने केलं होतं. तो या गडकोट किल्ल्या संबंधी रणनीती काय म्हणत आहे, आज्ञापत्रामध्ये काय म्हटलेलं आहे ते म्हणतात. गडकोट म्हणजे राज्याचं
गळकोट म्हणजे खजिना, गळकोट म्हणजे सैन्याचं बळ, गळकोट म्हणजे राजलक्ष्मी, गळकोट म्हणजे आपली वस्तीस्थळे, एवढंच नव्हे गळकोट म्हणजे सुख निराकार, गळकोट म्हणजे आपली प्राण संरक्षण. हे गडांचं महत्व महाराजांनी आज्ञापत्रामध्ये विशद केलेलं होतं. गड एक गड म्हणजे एक गाव, साधा 500 लोकांची वस्ती त्या गडावर असायची, त्याच्या अवतीभोवती जेवढी काही जहागिरी होती किंवा जेवढी गाव होती ती सुरक्षित राहण्याचा एक प्रकारचा अस्वस्थ भावना सामान्य प्रजेच्या मनामध्ये होती. म्हणून महाराजांनी गडकोट किल्ल्यांचं संरक्षण डोळ्यात तेल घालून आपण केलं पाहिजे. शत्रूच्या आक्रमणाच्या वेळी जर तुम्ही कोणी नामदीर दाखवत असाल आणि शत्रूच्या ताब्यात
ही महाराजांची सेक्युलर जे आपण जो उल्लेख करतो नेहमी सर्व धर्म समभावाची संकल्पना ही स्वराज्याची संकल्पना होती. म्हणून लक्षात घ्या महाराजांचं हे स्वराज्य हे सर्व जाती धर्म भारताला हिंदुस्थान म्हणायचे. हिंदुस्थानात राहणाऱ्या म्हणजे आजही कन्याकुमारी पासून तर दिल्ली पर्यंत हा जो विशाल भारत देश 30-35 राज्यांमध्ये विभागलेला 140 कोटी लोकसंख्येचा विविध प्रकारचे पशु पक्षी जात धर्म पंथ भाषा या सर्वांची कन्सेप्ट जर कोणती असेल तर महाराजांनी 350 वर्ष आधी मांडली की सर्व धर्माचा अभ्यास करणं सर्व धर्माला न्याय देणं ही भूमिका आपण स्वतंत्ररित्या मांडणार आहोत पुढच्या भागामध्ये. पुढचा जो महत्त्वाचा राजनीतीच्या संदर्भातला भाग होता महाराजांचा मुलुकगिरी करायची. मुलुकगिरीचे काय नियम होते कारण एक लक्षात घ्या की महाराजांचं जे लष्कर होतं लष्करात सहभागी होणारे जे सैनिक होते हे मुळात शेतकरी होते. म्हणजे जून जुलै ऑगस्ट हे 3 महिने सोडले तर इतर 7 ते 8 महिने हे शेतकरी आपलं पीक पाणी आणि आपल्या सगळ्या शेतीचा सगळा व्यवस्थित बंदोबस्त करून ते लष्करामध्ये सहभागी व्हायचं आणि स्वराज्यासाठी लढायचे. महाराजांनी मुलुकगिरी करताना काही नियम सांगितले होते की मुलुकगिरी करताना ब्राह्मण बहुजन वस्तीत देवस्थानाला उपद्रव देऊ नये, गाय लुटीत पकडू नये, ओझ्यास हवे असेल तर बैल मात्र लागतील तेवढे धरावे, स्त्रियांना कदापि लुटू नये. श्रीमंत मुसलमान किंवा त्यांचा प्रदेश श्रीमंत हिंदू जर असतील आणि ते जर खंड म्हणजे बिदागी देत असतील टॅक्स देत असतील त्यांच्यामध्ये सामर्थ्य असेल तर त्याला पकडावं. ठरवलेला खंड ठरवलेला जो काही स्वराज्यासाठी वाटा आहे ती जर देत असतील तर त्यांना सोडून द्यावे, त्यांना त्रास देऊ नये. या पकडापकडीमध्ये बघा अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आज्ञापत्रातलं, या पकडापकडीमध्ये मोहिमेमध्ये किंवा मुलुकगिरीमध्ये एखाद्या मुले आणि लहान मुलं आणि बायका जर मिळाल्या असतील तर त्यांना हात लावू नये आणि जर खंड बसवताना टॅक्स बसवताना सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं कुठलंही धोरण घेऊ नये. महाराजांनी ही महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे. म्हणून सरनोबतलांना सुद्धा जे लष्करी प्रमुख होते त्यांना 8 महिने ते मुलुकगिरीत जात होते आणि महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की विजापूरकरांच्या मोगलांच्या मुलखाचे चौथाई आणि सर देशमुखेचे हक्क आपण वसूल करावे आणि शत्रूच्या मुलखातले जे काही श्रीमंत शहरं असतील तर त्या श्रीमंत लोकांनाच लक्ष करावे अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि जी मिळालेली लूट होती ती यादी तयार करावी, ती राजकोषात दाखल करावी. एवढंच नव्हे तर लढाईत किंवा मोहिमेमध्ये कोणी मरण पावलं असेल तर त्यांच्या बायका मुलांना सरकारामधून नेमणूक मिळावी. जबर जखमा जर झाल्या असतील तर त्याला महाराजांनी सांगितलं की त्याची दवा पाण्याची औषध पाण्याची व्यवस्था ही स्वराज्यामधून केल्या जाईल आणि एखादी व्यक्ती जर आणि त्याचबरोबर महाराणी सरकारी कामात काम करताना जर जखमा जर झाल्या असतील तर त्याचंही औषध पाणी त्या कर्मचाऱ्याचं महाराजांनी करण्याची भूमिका घेतली होती. म्हणजे आजही आपण आपल्याला जे मेडिकल बिल मिळतं सरकारी नोकरांना त्याची संहिता तयार करण्याचं काम शिवाजी राजांनी राजनीती ग्रंथामध्ये केलं होतं. एवढी व्हिजन या महाराजांची होती. लक्षात घ्या म्हणजे लुटीच्या मालापैकी एखाद्याही जिन्नस म्हणजे काय मौल्यवान वस्तू याची जर अफरातफर जर झाली तर त्याला कडक शिक्षा देण्यात यावी अशी भूमिका महाराजांनी आपल्या राजनीती ग्रंथामध्ये घेतली आहे. मित्र हो, या राजनीती राज्यविषयक स्वराज्यविषयक विचारांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्धा भागामध्ये आपण वेगवेगळ्या हेडखाली महाराजांच्या नीतीचा पॉलिसीचा आपण विचार केलेला आहे. लक्षात घ्या माझ्या मित्रांनो की शिवाजीराजांचं चरित्र अशा पद्धतीनं लोकांपुढे आलं पाहिजे. ही भूमिका IAS मिशनची आहे आणि म्हणून या माध्यमातून ही भूमिका आपण घेत महाराजांचा पुराव्यांवरती अभ्यासांवरती आधारित शिवचरित्राचा आविष्कार मांडताना महाराजांनी एक क्षण व्यर्थ म्हणजे एकही क्षण व्यर्थ जाता कामा नये. आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचं मोल आहे, त्याचा फायदा स्वराज्यासाठी व्हावा ही भूमिका शिवाजी राजांची होती. शिवाजी महाराजांचं अवघं 50 वर्षांचं आयुष्य आहे, 18,603 दिवसाचं आयुष्य
जे ज्या 18603 दिवसामध्ये महाराणा त्र्यंबक शेजवलकरांनी शिवछत्रपती नावाच्या एका ग्रंथामध्ये 700 पानाच्या ग्रंथामध्ये जो 1964 साली मराठा गीता मंडळानं प्रकाशित केला त्या ग्रंथामध्ये 18603 दिवसाचा छत्रपती शिवाजी राजांच्या कामाचा संपूर्णपणे एक आढावाच त्या शिवछत्रपती नावाच्या ग्रंथामध्ये शेजवलकरांनी दिलेला आहे की राजे कोठे होते, जन्म कधी झाला, त्यांचं वास्तव्य शिवनेरीवर किती होतं, ते मोहिमेवर किती होते, वेगवेगळे कार्यक्रम कोणते घेतले, याचा सगळा आढावा महाराजांनी त्यावर घेतलेला आहे. त्याचाही आपण मला वाटते अभ्यास केला पाहिजे. म्हणजे महाराजांनी सांगितलं की काम वेळेच्या वेळी करावं, नियमित करावं, उद्यावर टाकू नये, आळस करू नये. आणि मला वाटतं हे केवळ जनतेला महाराजांनी सांगितलं नाही, रयतेला सांगितलं नाही, आपल्या स्वतःच्या वर्तनाने आणि महाराजांनी लोकांच्या चित्तामध्ये बीजारोपण करण्याचं काम महाराजांनी केलं. म्हणून महाराजांनी शेतकऱ्याला बळीराजा असं म्हटलं जातं, कारण धान्य पैदा करून दुनियेच्या पोटपाण्याचा तो भार उचलतो. शेतकऱ्यांच्या विकासासाठी शिवाजीराजांनी हे प्रयत्न केल्यामुळे त्याला बळीराजा म्हटलं जातं, त्याला संरक्षक म्हटलं जातं. म्हणून मित्रांनो, ही सगळी भूमिका शिवाजीराजांनी आपल्यासमोर मांडली आणि शिवाजीराजांच्या राजमुद्रेमध्ये हे लोककल्याणाचं ध्येय, त्या संदर्भातली नीती जी मुद्रित झालेली आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे राजमुद्रेप्रमाणेच छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्यामध्ये कृतीमध्ये होतं आणि तोच धागा घेऊन हे शिवराजांचं राजसूत्र लोककल्याणाचं घेऊन आपण सर्वांनी त्याचा संस्कार घेऊन आपण आपल्या प्रशासनामध्ये आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये या नीतीचा अवलंब केला पाहिजे. आणि म्हणूनच शिवाजीराजांना सर जदुनाथ सरकार आपल्या ग्रंथामध्ये असं म्हणतात, हिरो इज किंग, त्याला जाणता राजा म्हणतात, तो बहुजनांचा आधारू असं म्हणतात, ते खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. ही शिवरायांची स्वराज्य नीती, ही राजनीती, आणि ही राजनीतीचा अभ्यास आपण आजही करावा. आणि मला वाटतं तो आजच्या वर्तमान स्थितीमध्ये अत्यंत मोलाचा आहे. या पूर्वार्ध आणि उत्तरार्ध छत्रपतींच्या राजनीतीविषयक कार्याचा आढावा घेताना, आजच्या या व्याख्यानाचा समारोप करताना मला वसंत बापट यांच्या काही ओळी आठवतात, त्याने आपण समारोप करूया. ते म्हणतात, संपला घोर अंधार घनदाट अमावस्येचा, स्वातंत्र्य सूर्य ये उदया अंबरी रंग आशेचा, जय महाराष्ट्र मातेचा, जय अभिमानी जनतेचा, जय बोला छत्रपतींचा, आकाशातून 10 दिशातून घुमला स्वर झंकार, शिवाचा झाला जय जयकार, शिवाचा झाला जय जयकार, जय छत्रपती शाहू फुले आंबेडकर की जय.